जय जय नारायण नारायण हरी हरी पितरांचं स्मरण करण्याचा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष दोन हजार बावीस या सालात दहा सप्टेंबरपासून ते पंचवीस सप्टेंबर अखेर पितृपक्ष आलेला आहे पितृपक्षालाच श्राद्ध पक्ष, पक्ष महालय या नावाने सुद्धा ओळखलं जातं मित्रांनो या पंधरा दिवसांच्या कालावधीत आपण आपल्या पितरांचं तर्पण पितरांचं श्राद्ध नक्की घालावं जर हे करणं शक्य नसेल तर कमीत कमी पितरांची आठवण तरी आपण नक्की काढावी मात्र सोबतच काही कामे अशी असतात की जी या पितृपक्षामध्ये आपण चुकूनही करू नयेत अन्यथा आपले पित्र नाराज होतात अप्रसन्न होतात आणि त्यांचा क्रोध आपल्यावर उत्पन्न होऊन जीवनामध्ये पितृदोष निर्माण होऊ शकतो या पुढे जाऊन प्रत्येक कामात अडथळे येतात कोणतंही काम पूर्णत्वास जात नाही घरामध्ये कटकटी वाढतात अशांती वाढते लोक एकमेकांशी अदवा तदवा भांडू लागतात आणि लहान लहान भांडणांचं रूपांतर मोठ्या वादविवादात होऊ शकतं अशा घरात लक्ष्मी कधीच राहणं पसंत करत नाही आणि म्हणूनच जेव्हा लक्ष्मी काढता पाय घेते तेव्हा घरात गरिबी आणि दरिद्रता नांदू लागते आणि म्हणून या पितृपक्षामध्ये श्राद्ध पक्षामध्ये ही काही कामे आपण कटाक्षाने टाळा कोणती कामे आहेत चला तर जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नम्र विनंती आहे ही माहिती आवडत असेल कृपया एक लाईक व्हिडिओज नक्की करा कॉमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवी देवतेचं नाव लिहा आणि आपण जर आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षामध्ये शिळं अन्न कदापिही ग्रहण करू नये याचं कारण सांगताना धर्मशास्त्र असं म्हणतं की या पितृपक्षामध्ये ज्यांचा अपघाती मृत्यू झालेला असतो ज्यांनी गळफास वगैरे घेऊन आत्महत्या केलेली असते किंवा ज्यांचं दुःखद पद्धतीने निधन झालेलं असतं असे दुरात्मा हे पृथ्वी लोकावर येतात आणि जे काही शिळं अन्न असतं कारण अशा लोकांचं जो काही अग्निसंस्कार असतो मृत्यूपश्चात जे काही संस्कार होणं त्यांना गरजेचं असतं ते त्यांच्यावर झालेले नसतात आणि म्हणून अशा लोकांचं श्राद्ध करणारं त्यांचं तर्पण करणारं कुणीही नसतं परिणामी असे लोक शिळं अन्न ग्रहण करतात असे पित्र शिळं अन्न ग्रहण करतात अनेक घरांमध्ये आपण पाहतो की लोक जास्तीचं अन्न बनवतात आणि हे जास्तीचं अन्न नंतर फ्रीजमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये साठवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी ते अन्न हे लोक खातात मित्रांनो असं शिळं अन्न हे दुरात्मे ग्रहण करतात आणि त्यांनी ग्रहण केलेलं अन्न जर आपण खात असू तर आपल्या घरामध्ये आजारपण किंवा वाईट शक्तींचा वावर बाधा उत्पन्न होणं या गोष्टी अगदी सहजासहजी घडतात अशा घरात हळूहळू दुर्भाग्यसुद्धा निर्माण होऊ लागतं दुसरी गोष्ट या पितृपक्षामध्ये सोन्याची खरेदी करणं किंवा नवीन वस्त्र नवीन कपडे खरेदी करणंसुद्धा आपण नक्की टाळा मित्रांनो हा पितृ पंधरवडा म्हणजे आपल्या पित्रांचं स्मरण करण्याचा काळ आहे आपले पित्र सध्या आपल्यात नाहीत ते आपणास सोडून गेलेले आहेत कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचं निधन झालं आहे आणि म्हणून हा काही आनंदोत्सव साजरा करण्याचा काळ नाही आणि म्हणून कोणत्याही प्रकारे नवीन घर असेल नवीन वस्त्र असतील किंवा सोने असेल या वस्तूंची खरेदी आपण चुकूनही करू नका यामुळे पितृदेवता नाराज होतात आणि घरातील लोकांचं आयुर्मान म्हणजेच आयुष्य हे कमी होऊ शकतं मित्रांनो तिसरी गोष्ट आपण अतिथी भव असं म्हणतो अतिथी म्हणजे पाहुणे पाहुण्यांना देवाचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणून या पितृ पंधरवड्यामध्ये जर आपल्या घरी एखादा अतिथी आला तर त्याचा योग्य तो मान सन्मान आपण नक्की ठेवा त्याचा योग्य तो सत्कार आपण नक्की करायला हवा आपल्या दारापुढे गरजू येईल एखादा भिकर येईल त्यालासुद्धा आपण रिक्त हस्ते परत पाठवू नका आपल्या क्षमतेप्रमाणे दानधर्म नक्की करा अशा लोकांचा अपमान चुकूनही करू नये मित्रांनो या पितृपक्षामध्ये आपले पित्र कोणत्याही स्वरूपात आपल्याकडे येऊ शकतात जसं की कावळा असेल मांजर असेल किंवा कुत्रा असेल किंवा अगदी सूक्ष्मजीवांच्या स्वरूपात ते आपल्याकडे येतात आणि म्हणून आपल्या हातून कुणाचीही हिंसा घडणार नाही कुणाचाही अपमान होणार नाही याची आपण काळजी घ्या मित्रांनो पितृपक्षामध्ये केस आणि दाढी कापल्यास आपणास नरक लोकाची प्राप्ती होऊ शकते आपल्या पित्रांच्या आत्म्यास दुःख आणि कष्ट पोहोचू शकतात आणि म्हणून केस दाढी करणे या गोष्टीसुद्धा आपण कटाक्षाने टाळा मित्रांनो नवीन घराच्या बाबतीत आपण सध्या ज्या घरात राहत आहात तर पित्र आपल्या या जुन्या घरात येतात आणि पाहतात की कोणीही या ठिकाणी नाही कारण आपण जर नवीन घर खरेदी केलेलं असेल आणि आपण या नवीन घरामध्ये स्थलांतरित झालेला असाल तर आपले पित्र जुन्या घरात येतात आणि पाहतात की इथे त्यांच्यासाठी कोणीही काहीही केलेलं नाही आणि म्हणून नवीन घराची खरेदी करणंसुद्धा या काळामध्ये आपण नक्की टाळा आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट ज्यांना शक्य असेल त्यांनी हा नियम नक्की पाळा खरं तर सध्याच्या आधुनिक युगात हा नियम पाळणं फार कठीण बनलेला आहे मात्र तरीसुद्धा परान्न म्हणजेच बाहेरचं अन्न या दिवशी कदापिही या पंधरा दिवसात कदापिही आपण ग्रहण करू नये त्यामुळे पित्र तर अप्रसन्न होतातच सोबतच देवी अन्नपूर्णसुद्धा नाराज होते आणि मग अनेक प्रकारचे दोष आपल्या माथीत चिकू शकतात तर मित्रांनो या पितृपक्षामध्ये या महालयामध्ये पितृतर्पण नक्की करा श्राद्ध खाला आणि तेसुद्धा जर जमत नसेल तर अगदी छोटे छोटे उपाय आम्ही ओनली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितलेले आहेत ते उपायसुद्धा आपण श्रद्धेने निष्ठेने करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा आपल्या मित्रमंडळींना कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवीदेवतेचं नाव लिहून आपल्या ओनली मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल कृपया सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद ओम नमो नारायणा